मोदीजी त्यावेळेस आले, बीजेपी आली कधी 2014 मध्ये ना, 2019-14 मध्ये. आपल्याला वाटलं की सगळ्या काळा पलट होईल आणि सगळं होईल, काही एक दमडीचा पैसा नाही, खासदार तुमचे बीजेपीचे, पण शिंदे साहेब असताना एवढे सगळे प्रकल्प आले. मी फक्त सांगते, आज मी मतं मागायला आली नाही, आता इलेक्शन नाहीये, कोणतं सगळी इलेक्शन पुढे गेले ना, मी प्रचार करायला आले. आज युथ काँग्रेसची शाखा उद्घाटन आहे. कधी कधी मला माहितीये, कधी बापूजी नगरची लोक मतं क्वचित बीजेपीला जात असतील, सीपीआयएमला जातात, काही काँग्रेसला जातात, हे ते, पण नुकसान काय होतं, आपल्यामध्ये विभागणी होती. काही काँग्रेस करतात, काही लाल बावटा करतात, काही बीजेपी करतं, काही एमआयएम करतं, असं तसं नका करू. काम करणारी लोक माहितीये, मी तर तुम्हाला सोडून जात नाही. जेव्हा माझ्या पक्षातले नगरसेवक येतात तेव्हा आम्ही विचारू शकतो, जाब विचारू शकतो, त्यांना निधी देऊ शकतो, काम करून घेऊ शकतो. दुसऱ्या पक्षाचे येतात तर आम्ही काय बोलू शकत नाही आणि त्रास तुम्हाला होतो. जर इथून काँग्रेसची सुरुवात झाली तर वरपर्यंत काँग्रेस येते आणि तुमचे सगळे जे त्रास होते हे मी खोटं बोलत नाही, हे आम्ही करून दाखवलंय. तुम्ही काँग्रेसचे पण दिवस बघितले आणि बीजेपीचे पण दिवस बघितले, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार, तुम्ही मालका. तुम्हाला माहिती आज तुलना केली की कोणाचे चांगले दिवस होते आणि कोणाचे खराब. म्हणून एवढीच विनंती करते आता जेव्हा केव्हा इलेक्शन येईल, ताईमाई आपका विचार करा पक्का आणि हातार मारा. ते शिक्काच यायला पाहिजे, ते बटनानी पण सगळं बिघडवलंय. ना जात पे ना पाच पे. तुम्ही मला मतदान करता काही जण का नाही करता? करता हो ना, करता का नाही? का का काम? मी कधी जात पात केलं? कधीच. मी काम करताना करत नाही, तुम्ही मत देताना करत. मग नगरसेवक इलेक्शन मध्ये का जात पात करता? इलेक्शन मध्ये कामाला मतदान केलं पाहिजे. कामाच्या माणसाला मतदान केलं की काम होतं. तुमच्या समोर उदाहरण आहे.